असलेल्या कृषी दर्शन फोन इन लाईव्ह या कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, वनस्पतीशास्त्र हे एक महत्त्वाचं शास्त्र आहे. वनस्पतीशास्त्रांमध्ये वेगवेगळ्या पारंपरिक आणि विशेष अशा वनांमध्ये आढळून येणाऱ्या वृक्षांचा अभ्यास केला जातो. मंडळी गेली कित्येक वर्षांपासून वनशास्त्राचा अभ्यास करताना विविध प्रकारचं संशोधन आणि त्याची आकडेवारी ही समोर आली आहे. मंडळी, आपल्याला माहितीच आहे की गेल्या कित्येक वर्षांमध्ये वृक्षतोड जी आहे ती मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि ही वृक्षतोड इतक्या मोठ्या प्रमाणात झालेली आहे की ती जर आपल्याला भरून काढायची असेल तर खूप मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड करणं गरजेचं आहे. आणि बऱ्यापैकी वृक्ष लागवडीचं महत्त्व आपल्याला समजलेलं असताना अजूनही आपल्याला वृक्ष लागवड करणं तितकंच गरजेचं आहे. मग मंडळी, वनांमध्ये जे विशेष औषधी आणि पर्यावरण उपयोगी अशा वनस्पती आहेत त्या जर आपण थेट आपल्या शेतामध्ये किंवा शेतातील बांधावर लावल्या तर संकल्पना अभिनव आहे मंडळी आणि ती प्रत्यक्षात सुद्धा आपल्याला साकारता येऊ शकते. याच अनुषंगाने आज आपण एका खास आणि अनोख्या विषयाचं आयोजन आजच्या आपल्या कृषी दर्शन फोन इन लाईव्ह या कार्यक्रमासाठी केलं आहे. मंडळी, आपला आजचा विषय आहे वनशेती फायद्याची आणि या विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर दिगंबर मोकाट सरांना. सर नमस्ते, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. नमस्कार सर. मंडळी, मला डॉक्टर मोकाट सरांची विशेष अशी ओळख करून तुम्हाला द्यायला आवडेल. डॉक्टर मोकाट सर हे वनस्पतीशास्त्र विभागात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय सर हे पश्चिम विभागातील औषधी वनस्पती सुविधा केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ आयुष मंत्रालयामध्ये विभागीय संचालक व प्रमुख संशोधक म्हणून काम करत आहेत. सरांनी आजवर दूरचित्रवाणी, आकाशवाणीवर विविध विषयांवरती मार्गदर्शन केलं आहे. वनशेती या विषयावर सरांनी विपुल प्रमाणात लिखाण केलं आहे आणि सरांनी कित्येक शेतकरी बांधवांना थेट त्यांच्या शेतामध्ये जाऊन वनशेतीचं महत्त्व पटवून दिलं आहे. असं महानुभव संपन्न व्यक्तिमत्व आज आपल्याला या कृषी दर्शन फोन इन लाईव्ह कार्यक्रमात मार्गदर्शन करणार आहेत. सर, आपण चर्चेला सुरुवात करूया. तत्पूर्वी आपण प्रेक्षकांना आपले फोन क्रमांक देऊयात. मंडळी, या कार्यक्रमात तुम्ही थेट सहभागी होऊ शकता आणि आम्हाला प्रश्न विचारू शकता. त्यासाठी आमचे संपर्क क्रमांक कृपया नोंदवून घ्या. आमचे संपर्क क्रमांक आहेत 022-2490-8050 आणि 022-2498-8050. मंडळी, आमचे क्रमांक पुन्हा एकदा सांगतो मी. 022-2490-8050 022-2490-8050. मंडळी, हा कार्यक्रम फोन इन लाईव्ह आहे. आपण थेट फोन करा आणि या विषयाला अनुसरून आम्हाला प्रश्न विचारा. फक्त एक विनंती आहे आपल्याला, प्रश्न विचारताना आपल्या टी व्ही संचाचा आवाज मात्र कृपया बंद ठेवा. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, प्रारंभी आपल्या भारतामध्ये, जगामध्ये एकूणच मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झालेली आहे आणि वृक्ष हे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतात. तर एकूणच याविषयी आपण काय सांगा? आपण बघतो आहोत की वसुंधरा जी आपली आहेत, अतिशय सुंदर अशी आपली वसुंधरा आणि त्या वसुंधऱ्यावर असलेली आपली वनसंपदा आणि मग त्या वनसंपदेमध्ये असलेले आपले वृक्ष, हे जे आहेत एकूणच आपण जर बघितलं की आपली जी जागतिक वसुंधरा परिषद जी झालेली आहे 1992 आणि त्यावेळेला त्या चर्चेमधून असं पुढं आलं की आपले जे नैसर्गिक स्रोत आहेत त्या स्रोतांमध्ये असलेले आपले जंगलं असतील, आपली वनं असतील आणि वनांमध्ये असलेल्या आपल्या ज्या वनस्पती आहेत ह्या आपल्याला त्या नैसर्गिक स्रोतांमध्ये ह्या वनस्पती ज्या वनस्पती विविध वनस्पती ज्या आहेत, विविध वृक्ष प्रजाती ज्या आहेत त्या आपल्याला नष्ट पावण्याच्या त्याचा मार्गावरती आहेत. आणि याचे कारणं जे आहेत किंवा आपली जी जंगलं आहेत विविध कारणामुळे हे कमी कमी होत आहेत. आणि मग आपण जर बघितलं की अनेक समस्यांना आपण नजीकच्या काळामध्ये सामोरं जात आहोत. त्यामध्ये आपण बघतो आहोत की अवेळी पाऊस येणं, आपण आता बघतोय की मोठ्या प्रमाणात महापूर येत आहेत. बरोबर. आपण बघतोय की शेतीवरती मोठं संकट आलेलं आहे, अनेक रोग किडींचा प्रादुर्भाव शेतामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतो आहोत. त्याचबरोबर आज आपण मानवी जीवनासही अनेक धोका देणाऱ्या रोग पुढे पुढे येऊ पाहत आहेत आणि याला जर कारण असेल तर ही वृक्षतोड आहेत किंवा आपण जर बघितलं तर जंगलतोड हा एक त्याला कारणीभूत घटक झालेला आहे. आणि मग आपल्याला या जंगलांचं संवर्धन झालं पाहिजे, वनस्पतींचं संवर्धन झालं पाहिजे, वनशेती ही आपल्याला ही काळाची गरज झालेली आहे. कारण आपल्याला नैसर्गिक स्रोतांचं जर जतन करायचं असेल त्यातलं महत्त्वाचं जे आहे ते वनशेती किंवा वनवृक्षांची लागवड करणं, त्याचं संवर्धन करणं आणि मग आपल्याला उपजीविकेसाठी असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या या वृक्षांपासून मिळवणं. म्हणून वनशेती हा फार महत्त्वाचा विषय आहे आणि वनवृक्षांची लागवड किंवा वृक्षांची लागवड ही काळाची गरज झालेली आहे. हो,
सर, एकूणच आता आपण जसं सांगितलं की वेगवेगळ्या समस्यांना आपण आता सामोरे जातोय, अतिवृष्टी आहे, दुष्काळ आहे, एकीकडे भूकंप होतोय, अशा अनेक संकटं या वृक्षतोडीमुळं निर्माण झालेली आहेत. आणि आता आपण उल्लेख केला की वनशेती केल्यानंतर साधारणपणे आपण याची जी तीव्रता आहे ती कमी करू शकू आणि एक चांगल्या प्रकारची आर्थिक बाजू पण शेतकऱ्यांची भक्कम होऊ शकते या वनशेतीमुळे. तर हे वनशेती म्हणजे नेमकं काय आहे सर? वनशेती म्हणजे आपण आता बघितलं की एकाच जमिनीच्या तुकड्यामध्ये किंवा आपण एकच भूमिक्षेत्र जर घेतलं आणि त्या भूमिक्षेत्रामध्ये आपण शेती पिकं असतील, त्यामध्ये आपण पशु उद्योगाला लागणारी पिकं असतील किंवा चारा पिकं असतील, या घटकांचं, वेगवेगळ्या घटकांचं, वनसंपदा जी आहेत आपली, त्याचे उत्पादनांचं संयोजीकरण, आपण हे सगळे जे घटक आहेत त्याच्यामध्ये शेती पिकं असतील, फळं पिकं असतील, वेगवेगळे आपले वनवृक्ष असतील, याचं आपल्याला एकमेकांना पूरक अशी लागवड, एकात्मिक पद्धतीने लागवड, अशा पद्धतीने आपण जर एकाच क्षेत्रामध्ये एकाच भूमीमध्ये लागवड जर केली त्याला आपण वनशेती असं म्हणतो. बरोबर. सर, आता आपण नेहमी पिकं घेताना काही आंतरपिकं आपल्या पारंपरिक पिकांमध्ये घेत असतो, पण आता वनशेती करताना आपल्याला वनांमध्ये आढळून येणाऱ्या वनस्पती आपल्याला थेट शेतामध्ये किंवा बांधावरती लावायच्या आहेत, तर या अनुषंगाने आपण अजून काय माहिती द्याल सर? आपण बघतो आहोत की वनझाडं किंवा वनामधील असलेले जे वृक्ष आहेत त्याला जर आपल्याला शेतामध्ये लावायचं असेल तर एक चांगलं शास्त्र पुढे आलेलं आहे ज्याला आपण कृषी वनिकी असं शास्त्र म्हणतो. आणि कृषी वनिकी शास्त्र जे आहेत या पद्धतीमध्ये विविध उपयोगी जे वृक्ष आहेत त्याच्यामध्ये फळझाडं आहेत, विविध पिकं आहेत, याची एकत्रितरित्या एका क्षेत्रामध्ये लागवड करून आपल्याला जे आवश्यक असलेली जी उत्पादन आहे त्याच्यामध्ये फळं असतील, त्याच्यामध्ये आपल्याला इमारतीचं लाकूड असेल, त्याच्यामुळे मध्ये आपल्याला डिंक, आपल्याला वेगवेगळे डिंक हे पाहिजे असतात, औषधी वनस्पतीपासून औषधी पदार्थ पाहिजे असतात, हे सगळे जे घटक आहेत आपल्याला एकाच जमिनीच्या याच्यापासून मिळत असल्या कारणाने आपल्याला जी आपल्याला आपण आता नजीकच्या काळामध्ये बघतो आहोत की शेतीमध्ये जी समस्या आहे की आपल्याला काहीतरी मध्येच पाऊस येतो, मध्येच तिथे रोगराई येते आणि आपलं असलेलं पीक पूर्ण त्या ठिकाणी नष्ट. आपल्याला कृषी वनिकीचा आपण जर अवलंब केला तर कुठल्या तरी आपलं त्या ठिकाणी वेगवेगळ्या पिकं त्या ठिकाणी असल्या कारणाने आपल्याला जे अर्थार्जन मिळायला पाहिजे ते अर्थार्जन त्या ठिकाणी मिळत असतं. नक्कीच सर. सर, आपल्याला एक फोन येतो या ठिकाणी. संदेश राऊत आपल्याला फोन करतायत कोल्हापूरवरून. संदेशजी नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार. मला असा प्रश्न आहे की आपण पारंपरिक शेती करतो, हो, आपण असे थोडीशी जमीन असते, हो हो, वॉटर पॉइंट शेजारी थोडी किंवा साईडला, त्यामध्ये आपण वनशेती करू शकतो का? बरोबर बरोबर. पारंपरिक शेती करत असताना आपल्याकडे जी उपलब्ध जमीन आहे यामध्ये वनशेती कशा पद्धतीने करता येईल असा त्यांचा प्रश्न. अतिशय सुंदर असा त्यांचा प्रश्न आहे. आपण जी पारंपरिक पिकं घेतो साधारणतः आपल्याकडे जी पारंपरिक पिकं आहेत त्याच्यामध्ये आपण पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला त्या ठिकाणी सोयाबीन मोठ्या प्रमाणात, तूर, उडीद, मूग या मोठ्या प्रमाणात लागवड होते. आणि मग हे करत असताना आपण वनशेतीचा त्या ठिकाणी जर अवलंब केला, आपल्याला बांधावरती वृक्ष लागवड करता आली किंवा विशिष्ट अंतराने त्यामध्ये वनझाडांची लागवड करता आली आणि मग त्याच्यामध्ये इमारती लाकडाची झाडं असतील, काही औषधी वृक्ष असतील, याची जर आपल्याला विशिष्ट पद्धतीने त्या ठिकाणी लागवड करता आली की अनेक जे वनवृक्ष आहेत ज्याच्या आपल्याला व्यापारी दृष्ट्या त्या ठिकाणी लागवड करता येणं शक्य आहे, मग त्यामध्ये आपण सागाची लागवड करू शकतो, त्यामध्ये शिवन नावाची वनस्पती ज्याला पांढरं सागवान आपण म्हणतो, जी औषधी म्हणूनही वापरली जाते, इमारती लाकडासाठी वापरली जाते, जिची मागणी चांगली आहे, त्या शिवन वनस्पतीची लागवड आपण त्या ठिकाणी करू शकतो. त्या ठिकाणी अनेक ज्या औषधी वनस्पती आहेत किंवा फळझाडं जे आहेत आपण पारंपरिक शेती करत असताना आपल्या त्या कडधान्य धान्यांमध्ये आपल्याला काही फळझाडं लावता येतील का? मग त्या ठिकाणी जांभळाची लागवड असेल, त्या ठिकाणी करवंदाची लागवड, आवळ्याची लागवड असेल, शेवग्याची लागवड असेल, तर आपण ती जर आपल्या आपल्या शेतीमध्ये जर अशा फळझाडांची लागवड, वनझाडांची लागवड जर केली तर आपल्याला निश्चितपणे अधिकचं अर्थार्जन त्या ठिकाणी शेतीमध्ये जी परवडणारी न परवडणारी जी शेती आहे ती परवडण्यासाठी त्या ठिकाणी उपयोग होणार आहे. नक्कीच नक्कीच. सर, आता वनशेतीबद्दल आपण सांगितलं की पारंपरिक पिकांबरोबर आपल्याला या वनझाडांची लागवड आपल्या शेतामध्ये करायची आहे, पण मग याचे काही सामाजिक आणि पर्यावरणाच्या दृष्टीने काय फायदे आहेत याविषयी काय सांगाल? हो, वनशेती करत असताना आज आपण बघतो आहोत की एक पीक पद्धतीचा अवलंब केल्यामुळे आज आपली जी मोठी समस्या निर्माण झालेली आहे ती म्हणजे आपण नापिकीला सामोरं जात आहोत. आपली जी जमीन आहे आपल्याला पाहिजे तेवढं उत्पन्न मिळत नाहीये, कारण सेंद्रिय कर्ब जो आहेत हा फार कमी झालेला आहे आणि आपल्याला सेंद्रिय कर्ब जर वाढवायचं असेल तर आपल्याला वनशेतीशिवाय पर्याय नाही, किंवा कारण
वनशेतीच्या माध्यमातून जो पालापाचोळा असतो, झाडांच्या फांद्या असतात, झाडांचा पाला असतो, हा मातीमध्ये मिसळला जातो आणि त्यामुळे सेंद्रिय कर्ब वाढण्यास फार चांगल्या पद्धतीने मदत होते. आणि ज्या जमिनी नापिकीकडे जात आहेत, ज्याची सुपीकता कमी झाली आहे, त्याच्यामध्ये वनशेतीच्या माध्यमातून चांगली अशी मदत होणार आहे. पुढचं म्हणजे की जमिनीमध्ये जे काही सूक्ष्म घटक आवश्यक असतात, काही बुरशी ह्या जमिनीमध्ये आवश्यक असतात, काही कीटक हे आवश्यक असतात. आणि आज आपण बघतोय की ही जी जैवविविधता आहे, मातीमधली जैवविविधता, ही रासायनिक खतांच्या वापरामुळे ही धोक्यात आलेली आहे किंवा कमी झालेली आहेत. आणि त्यामुळे पिकांची उत्पादकता कमी झालेली आहे. आणि मग ती जी जैवविविधता आहे, मातीची जैवविविधता वाढवण्यासाठी त्यामध्ये उपयोग होणार आहेत. जलसंवर्धनाचा जो वृक्ष लागवडीमुळे मातीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात आज आपण बघतोय की पाऊस झाल्यानंतर आपल्याला जी आपली जी मातीचं संधारण व्हायला पाहिजे, मोठ्या प्रमाणात मातीची धूप त्या ठिकाणी होते. आणि म्हणून आपण वृक्षांची लागवड जर शेतामध्ये केली तर ती धूप थांबण्यास मदत होणार आहे. आणि वृक्षांच्या लागवडीमुळे जमिनीत पाणी मुरण्यास मदत होणार आहे. आणि पाणी मुरल्यामुळे आज पाण्याची जी मोठी समस्या आहे ती कमी होण्यास मदत होणार आहे. एकूणच जर बघितलं, जलसंधारण असेल, मृदसंधारण असेल, जैवविविधताचे जतन असेल, तर आणि आपल्याला जी आज आपण बघतो आहोत की शेती आपल्याला जी आहे ती परवडत नाही. आणि मग ही परवडणारी शेती होण्यासाठी आपल्याला वनशेतीचा अवलंब आपल्या परंपरागत शेतीमध्ये करणं आवश्यक आहे. एकूणच अनेक फायदे या वनशेतीचे आहेत. सर, आता वनशेती करण्यासाठी शासन स्तरावरती काय योजना आहेत याविषयी आपण काय सांगाल? वनशेती किंवा आपण जे बघतो आहोत की वृक्षाच्छादित क्षेत्र वाढणं आवश्यक आहे किंवा वनाचं क्षेत्र आवश्यक आहे. देशभरामध्ये आपण जर बघितलं तर साधारणतः 23-24% क्षेत्र आपलं वनाच्छादित आहेत किंवा वन संज्ञेमध्ये येणारं जे क्षेत्र आहेत. आपण जर राज्याचा जर विचार केला तर साधारणतः 20% क्षेत्र हे वनाच्छादित आहेत किंवा वृक्षाच्छादित आहेत किंवा वन संज्ञेत येणार आहेत. आणि मग आपल्याला आपण सर एक मिनिटं मी तुम्हाला थांबवतोय सर. या संदर्भातच एक प्रश्न आपल्याला आकाश भोसले विचारू इच्छित आहेत. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. सर, जे लहान शेतकरी असतात 5 एकर पेक्षा कमी, त्या शेतकऱ्याला वनशेती कशी फायदेशीर ठरू शकते आणि त्या शेतकऱ्यांनी कोणते झाडे लावावे की त्यांना फायदेशीर ठरेल? अगदी बरोबर, आपला प्रश्न खूप सुंदर आहे. आकाश भोसले यांचा असा प्रश्न आहे की 5 एकरपेक्षा ज्यांचं क्षेत्र आहे तर त्यांनी कशी वनशेती करावी आणि कोणत्या प्रकारची झाडं या वनशेतीमध्ये लावावी? हो, अतिशय सुंदर प्रश्न आहेत. वनशेती करत असताना आपण 3 भागांमध्ये त्याची विभागणी करूया. ज्यांचं क्षेत्र जे आहे ते 1-2 एकरामध्ये आहेत, ज्यांचं क्षेत्र 2 एकर ते 5 एकरापर्यंत आहेत आणि ज्यांचं क्षेत्र हे 5 एकरापेक्षा जास्त आहेत, म्हणजे मध्यम, लघु आणि मोठे शेतकरी असं आपण जर बघितलं तर त्यांचा जो प्रश्न आहे तर त्यांच्याकडे शेती जर 5 एकरापेक्षा जर जास्त असेल तर अशा क्षेत्रामध्ये शेती करत असताना काही क्षेत्र हे फळझाडांच्या लागवडीखाली आणणं गरजेचं आहे, काही क्षेत्र जे आहेत ते वनझाडांच्या लागवडीखाली आणणं आवश्यक आहे. त्या ठिकाणी वनझाडं फळझाडं लागवड केल्यानंतर त्याच्यामध्ये धान्य, कडधान्य, भाज्या इत्यादींचं एक संयुक्त पद्धतीने काही औषधी वनस्पतींचं सुद्धा आंतरपीक फळझाडांमध्ये ह्या वनझाडांमध्ये त्यांनी घेणं आवश्यक आहे. मग आपण एक उदाहरण दाखल जर बघितलं घ्यायचं तर आपण समजा तिथे आवळ्याची लागवड केली किंवा शेवग्याची लागवड केली किंवा तिथे सागाची लागवड केली, शिवांची लागवड केली, त्या भागामध्ये आपण बघतो की मराठवाड्याच्या भागामध्ये बिब्बा ही वनस्पती खूप चांगल्या पद्धतीने वाढते, ज्याची मागणी चांगली आहे, औषधी कंपन्यांना त्याचे फळांची मागणी चांगली आहे. आणि हे जे बिब्बा ही वनस्पती जी आहेत ही चांगल्या पद्धतीने वाढत असेल, जर त्याला आपण कृषी वनिकीच्या माध्यमातून त्याला जर टाकून त्याच्यामध्ये तुरीचं पीक आपण आंतरपीक म्हणून घेतलं, बिब्ब्यामध्ये तुरीचं पीक, बिब्ब्यामध्ये आपण दुसरं सोयाबीन, बिब्ब्यामध्ये अश्वगंधा, बिब्ब्याच्या पिकामध्ये शतावरीची लागवड, अशा माध्यमातून आपण ती त्या ठिकाणी शेती ही करू शकतो. पण निश्चित ज्यांचं क्षेत्र जे आहेत 5 एकरापेक्षा अशा शेतकऱ्यांनी पुढे येणं आवश्यक आहे. कारण आपण जी चर्चा करत होतो की आपल्याला जर हे क्षेत्र वाढवायचं असेल, वृक्षाच्छादित क्षेत्र वाढवायचं असेल आणि मग ते क्षेत्र वाढताना एकूणच प्रकृती संतुलनासाठी आपल्याला 33% क्षेत्रावरती ही जैवसंपदा, हे वृक्ष, ह्या वनस्पती असणं आवश्यक आहेत. आजचा जर विचार केला तर देशामध्ये 24%, राज्यामध्ये 20% क्षेत्र हे वनाच्छादित आहेत किंवा वृक्षाच्छादित आहेत. मग आपल्याला हे वाढवायचं असेल तर आपली जी आपण आता बघतोय की 57-58% क्षेत्रामध्ये लागवड केली जाते, जी भूमी की जी जमीन आपल्याकडे उपलब्ध आहे आणि अशा जमिनीमध्ये आपल्याला वृक्षांची लागवड ही त्या ठिकाणी करावी लागणार आहे. आणि मग या अनुषंगाने देशामध्ये वेगवेगळे अभियान, शाश्वत शेती अभियान देशभरामध्ये सुरू आहेत. आणि मग या शाश्वत शेती अभियानाचे 8 टप्पे करण्यात आलेले, त्याच्यामध्ये 8 उपअभियान आहेत आणि त्यातलं एक महत्वाचं उपअभियान म्हणजे वनशेती.
आणि वनशेती जी आहेत आज आपण बघतो आहोत की कृषी वनिकीच्या माध्यमातून म्हणजे कृषीमध्ये वनिकीचा अंतर्भाव या माध्यमातून देशामध्ये 12% क्षेत्र हे त्याच्या खाली आहेत म्हणजे कृषी वनिकीचे खाली आहेत किंवा वनझाडांच्या खाली आहेत 6% राज्यामध्ये फक्त 6% क्षेत्र हे कृषी वनिकी खाली आहेत आणि आपण जर हे धोरण जर बघितलं हे केंद्र शासनाचं जे धोरण आहेत याच्या या धोरणानुसार आपल्याला 20% क्षेत्रापर्यंत हे मजल मारायचे आहेत म्हणून आपल्याला जी आपली जी जमीन आहेत त्या जमिनीमध्ये या कृषी वनिकीचा अंतर्भाव वनशेतीचा अंतर्भाव करणं ही काळाची गरज आहे. बरोबर सर. शासनाच्या अजून अशा कोणत्या योजना आहेत मनरेगा योजनेसारख्या यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. मंडळी वनशेतीबद्दल आपण अधिक जाणून घेणार आहोत पण एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर. अरे वाह भैया अकेले अकेले. अरे तू भी ले पर खाएगा कैसे. मैं ऑर्गेनिक खेती की बात कर रहा. अरे बेटे अकेले अकेले खेती कब तक करेगा. मतलब गांव में 20-25 किसानों का समूह बना के पंजीकरण करवा ले फिर सरकारी ट्रेनिंग भी मिलेगी और मुफ्त जैविक बीज खाद भी. फिर BGS ऑर्गेनिक की सरकारी मोहर के साथ तेरी उपज आकर्षक पैक में पहुँचेगी बड़े बाजार तक. अच्छा. हाँ. अरे भाई कहाँ चल दिया. सबको साथ लाने आमदनी बढ़ाने. तो किसान भाई समझ गए ना. साथ मिलकर ऑर्गेनिक खेती कीजिए अपनी परंपरा को आगे बढ़ाइए ज्यादा मुनाफा कमाइए. माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती. मातीतून उठला आहे आवाज आता नशीब बदले. थांबणार नाही हिम्मत कालच्या अविश्वासानी आता ठरवलंय आम्ही नवी लहर खुशालीची घेऊन येऊया जगामध्ये. बुलंद धैर्याने मातीच्या संग संकटांना नाही घाबरणार हे मन दाखवत आहे नवा भरोसा. AIC संग मौसमचा मारता नाही करणार तंग नुकसानीची होईल पूर्ण भरपाई. AIC आहे शेतकऱ्यांचे साथीदार. दूरदर्शनचा एक अनोखा रंगारंग कार्यक्रम रंगोली एक सुंदर आनंददायी नॉस्टॅल्जिया म्हणजे रंगोली ज्या गाण्यांनी आपल्या आयुष्यात नेहमीच आनंदाचे रंग भरले त्या चित्रपट गीतांची बहारदार मैफल रंगोली. पाहायला विसरू नका सह्याद्री वाहिनीवर रविवारी दुपारी 12:00 गुरुवारी रात्री 8:30 आणि शुक्रवारी पहाटे 1:30 आणि दुपारी 3:30 रंगोली. पिकांच्या विम्याने आता सुरक्षित आणि आत्मनिर्भर बनेल शेतकरी. मातीतून उठला आहे आवाज आता नशीब बदले. थांबणार नाही हिम्मत कालच्या अविश्वासानी आता ठरवलंय आम्ही नवी लहर खुशालीची घेऊन जगामध्ये. बुलंद धैर्याने मातीच्या संग संकटांना नाही घाबरणार हे मन दाखवत आहे नवा भरोसा. AIC संग मौसमचा मारता नाही करणार तंग नुकसानीची होईल पूर्ण भरपाई. AIC आहे शेतकऱ्यांचे साथीदार. जीवनाला अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. अनेक संतांच्या भक्तिमय रचनांनी सजलेला. देव माझा मी देवाचा. भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. पाहायला विसरू नका सोमवार ते शुक्रवार सकाळी 6:30. मी देवाचा. मातीतून उठला आहे आवाज आता नशीब बदले. थांबणार नाही हिम्मत कालच्या अविश्वासानी आता ठरवलंय आम्ही नवी लहर खुशालीची घेऊन येऊया जगामध्ये. बुलंद धैर्याने मातीच्या संग संकटांना नाही घाबरणार हे मन दाखवत आहे नवा भरोसा. प्रत्येक
एआयसीचा संघ मौसमचा मारता नाही करणार तंग, नुकसानीची होईल पूर्ण भरपाई. एआयसी आहे शेतकऱ्यांचे साथीदार. एलआयसी प्रस्तुत बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडले. अंध अपंग तळागाळातील सामान्यांचा आधार म्हणून स्वतःला सेवाभावी कार्यासाठी कटिबद्ध करून घेतलेल्या यजुर्वेंद्र महाजन आणि दीपस्तंभ संस्थेची ही कहाणी. जळगावात हे आधार कार्य 2005 सुरू आहे. धडधाकट युवा पिढीबरोबरच या अंध अपंगांना घेऊन जाण्याचं हे सेवाभावी कार्य नक्कीच अनमोल आहे. अनेकांच्या आयुष्यात नैराश्यावर फुंकर घालून दिवे प्रज्वलित करणारे हे मजबूत हात जाणून घेऊया विचारांच्या पलीकडल्याच्या आगामी भागात. पाहायला विसरू नका बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडले, फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. प्रस्तुत LIC, आयुष्यभराची साथ आयुष्यानंतरही. पिकांच्या विम्याने आता सुरक्षित आणि आत्मनिर्भर बनेल शेतकरी. मातीतून उठला आहे आवाज, आता नशीब बदलेल. थांबणार नाही हिम्मत कालच्या अविश्वासानी, आता ठरवलंय आम्ही नवी लहर खुशालीची घेऊन येऊया जगामध्ये. AIC चा संघ मौसमचा मारा नाही करणार तंग, बुलंद धैर्याने मातीच्या संघ, संकटांना नाही घाबरणार हे मन, दाखवत आहे नवा भरोसा. हवेच्या दिशेने साहिल बदलत आहेत. पूर्ण देशात आता शेतकरी पिकांचा विमा करत आहे. AIC चा संघ मौसमचा मारा नाही करणार तंग, नुकसानीची होईल पूर्ण भरपाई. AIC आहे शेतकऱ्यांचे साथीदार. ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड, संपन्न भारताची ओळख खरी, विमित पीक आणि आनंदी शेतकरी. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत मंडळी. आज आपण कृषी दर्शन फोन इन लाईव्ह कार्यक्रमामध्ये वनशेती फायद्याची या विषयावर चर्चा करतो आहे आणि आपल्याला मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर दिगंबर मोकाट सर. सर, विश्रांतीपूर्वी आपण शासनाच्या विविध योजना सांगत होता, तर याविषयी आपण आणखी विस्तृतपणे सांगावं. आपण बघतो आहोत की जे ग्रीन हाऊस गॅसेस आहेत, ज्याला आपण हरितगृहातील वायू असं म्हणतो, आणि त्याचे परिणाम आपल्याला दिसू लागलेले आहेत. आणि मग देश पातळीवरती आपल्याला या हरित वायूंचे परिणाम जे आहेत हे कमी जर करायचे असेल तर वृक्षाच्छादित क्षेत्र म्हणजे वनस्पती किंवा वृक्षांची लागवडही मोठ्या प्रमाणात करावी लागणार आहेत. आणि मग जे मी उपअभियान जे आपल्याला सांगितलेले आहे, वनशेती उपअभियान, जे शाश्वत शेतीचं उपअभियान आहे, त्याच्या माध्यमातून आपल्याला हे वृक्षांचे लागवड ही मोठ्या प्रमाणात करणं गरजेचं आहे. आणि मग मनरेगाच्या माध्यमातून राज्यामध्ये वृक्ष लागवड, शेतकऱ्याच्या बांधावर वृक्ष लागवड झाली पाहिजे, फळझाडांची लागवड झाली पाहिजे. आणि म्हणून मनरेगाच्या माध्यमातून वृक्ष लागवडीसाठी त्या ठिकाणी अर्थसहाय्य दिलं जातं. त्याचबरोबर हे जे उपअभियान देशभरात आहे, केंद्र शासनाच्या कृषी जो विभाग आहे, कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून या उपअभियानासाठी सुद्धा त्या ठिकाणी अर्थसहाय्य दिलं जातं. त्याच्यामध्ये रोपे निर्मिती असेल, त्याच्यामध्ये वृक्ष लागवड असेल, रोपं निर्मितीसाठीच्या रोपवाटिका असतील, त्यानंतरचं व्यवस्थापन असेल, त्यासाठी लागणारं प्रशिक्षण असेल, याच्या साठीच्या तरतुदी, अर्थसहाय्याची तरतूद या उपअभियानामध्ये, या योजनेमध्ये करण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर आपल्याला औषधी वृक्षही मोठ्या प्रमाणात लागवड करावी लागणार आहेत. आणि मग आपण बघतोय की हे राष्ट्रीय औषधी मंडळ जे आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करतं, वृक्ष प्रजातींच्या लागवडीसाठी, औषधी वृक्ष लागवडीच्या प्रजातींसाठी जे राष्ट्रीय औषधी वनस्पती अभियान जे सुरू आहे, त्यामधून त्या अर्थसहाय्य हे वृक्ष लागवडीसाठी, औषधी वृक्ष लागवडीसाठी त्या ठिकाणी देतं. एकूणच शासनाच्या वेगवेगळ्या अशा योजना आहेत आणि शासनही खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न करत आहे वनशेतीला प्रोत्साहन देण्यासाठी. लागवडीसाठी फलोत्पादन विभागा माध्यमातून, फलोत्पादन विभागाच्या माध्यमातून अर्थसहाय्य त्या ठिकाणी दिलं जातं. बरोबर बरोबर. सर, आता वनशेती करायचं ठरवलं सर, ती कशा प्रकारे करावी आणि कुठे करावी याबद्दल आपण काय? मी आपल्याला सांगितलं की राज्यामध्ये आपलं जे 6% कृषी वानिकी खालील जे क्षेत्र आहेत ते जर आपल्याला वाढवायचं असेल तर आपल्याकडे जे असलेलं जे जंगल आहे त्या जंगलात तर आपण वनशेती ही करू शकणार नाही आहेत. म्हणजे 19-20% क्षेत्र तर वनाखाली आहेत, आपल्याला त्या ठिकाणी वनशेती करणं शक्य नाही आहे. आपल्याकडे जी 57-58% जे क्षेत्र आहेत हे लागवडी खालील आहेत. या क्षेत्रामध्ये आपण जे पारंपरिक पद्धतीने शेती घेतो या ठिकाणी आपल्याला फळबागांची उभारणी करावी लागेल. त्या ठिकाणी इमारती लाकडाला लागणारं जे झाड आहेत त्याची लागवड करावी लागेल. पेपर इंडस्ट्रीसाठी लागणारी जी झाडं आहेत त्याची लागवड करावी लागेल.
काही जे वनस्पती जे आहेत औषधी वृक्ष जे आहेत त्याची लागवड आपल्याला ह्या ह्या ही जी जमीन लागवडीखाली आहे त्याच्यामध्ये, त्याचबरोबर आपल्याकडे 4% पडीक क्षेत्र आहेत, त्या पडीक क्षेत्रावर सुद्धा वनशेतीचा आपण त्या ठिकाणी वनशेतीच्या माध्यमातून वृक्षाच्छादित क्षेत्र हे निर्माण करू शकतो. बरोबर सर, आता एकूणच कृषी वनिकी पद्धतीबद्दल आपण आधी माहिती दिली होती, तर याबद्दल आपण सविस्तर चर्चा करूयात. तर कृषी वनिकी पद्धती कोणत्या कोणत्या आहेत याविषयी आपण काय सांगाल? आपलं जे शाश्वत शेती धोरण आहे, या शाश्वत शेती धोरणामध्ये की आपल्याला जी आपली जी न परवडणारी जी शेती आहे, आज आपण बघतोय की रोग किडी जे आहेत याचा प्रादुर्भाव वाढलेला आहे, मधुमक्षिका ज्या आहेत त्या कमी झालेल्या आहेत, त्यामुळे परागीकरण होत नाहीये आणि पाहिजे तेवढ्या प्रमाणात आपल्याला फूड ग्रेन असेल किंवा आपल्याला कडधान्य असतील फळं असतील याचं उत्पादन मिळत नाहीये. आणि मग वृक्षांचं महत्व त्या ठिकाणी फार महत्वाचं आहे, म्हणजे कृषी बरोबर कृषी पिकांबरोबर आपल्याला वानिकीचा अंतर्भाव त्या ठिकाणी करावा लागणार आहे. आणि मग ह्या कृषी वानिकी ज्या आहेत याच्यासाठी आपल्याकडे राष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी संस्थाही झाशी या ठिकाणी स्थापित करण्यात आलेली आहे. आणि मग त्याच्या माध्यमातून राज्यामध्ये वेगवेगळ्या कृषी विद्यापीठांमध्ये हे कृषी वानिकीचे संशोधन केंद्र आहेत आणि त्या संशोधन केंद्रांच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धती विकसित करण्याचं, म्हणजे कुठल्या वनझाडाबरोबर कुठलं फळ झाड घ्यावं, कुठलं त्यामध्ये धान्य कडधान्य घ्यावे याच्यासाठीचं संशोधन हे हाती घेण्यात आलेलं आहे. बरोबर, यातलीच एक पद्धत जी आहे कृषी वन पद्धत, याविषयी आपण अजून काय सांगायचं? कृषी वन पद्धत जी आहे प्रेक्षकांना स्लाइडवर दाखवूया. कृषी वन पद्धत जी आहे यामध्ये आपण जर बघितलं तर कृषी पिकाबरोबर वनझाडाची लागवड, म्हणजे जे आपले वनवृक्ष आहेत याच्यामध्ये आपण जर मुख्यत्वे करून जर बघितलं त्यामध्ये साग असेल, त्यामध्ये ऐन असेल, किंज कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात ऐन भाताच्या बांधावरती आपल्याला पाहायला मिळतो, म्हणून भात आणि साग किंवा भात आणि ऐन हे आपल्याला विदर्भातही हे चित्र पाहायला मिळतं. किंवा आपण जर बघितलं रायगड सारख्या जिल्ह्यामध्ये जर बघितलं तिथे भेंडीची लागवड भाताबरोबर केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि आपण या या ठिकाणी बघू शकतो की वनशेती करत असताना हे जे शेतकरी आहे, पिंपळनेर हे जे पारनेर तालुक्यातील एक छोटस गाव आहे, या गावामध्ये पडीक जमीन होती, डोंगराळ जमीन होती, त्या ठिकाणी हे जे राजेंद्रजी गाडेकर आहेत यांनी आपल्या एक अनोख्या पद्धतीचं एक शाश्वत पद्धतीची एक वनशेतीचं मॉडेल त्यांनी उभं केलेलं आहे. साधारणतः 27-30 एकरामध्ये विविध त्या ठिकाणी चंदन असेल, आवळा असेल, मेलिया डुबिया ही जी वनस्पती आहे ही पोल किंवा पार्टिकल बोर्ड किंवा प्लायवूड इंडस्ट्रीसाठी ही वनस्पती लागते. आणि मग अशा या वनस्पतींचा मग त्यामध्ये सीताफळ असेल, रामफळ असेल, तर त्याचाही अंतर्भाव त्या ठिकाणी आपण प्रेक्षकांना एक स्लाइड दाखवतोय ज्यामध्ये आवळा, सीताफळ आणि कोरफळ हे जे कृषी वानिकी कृषी वानिकीचा अंतर्भाव करणारे शेतकरी खूप आहेत. हे दुसरे जे शेतकरी आहेत ते सातारा जिल्ह्यातील इनाम पाडळी जे गाव आहेत त्या गावातील ऋषिकेश जी ढाणे आहेत आणि हे ऋषिकेश जयसिंग ढाणे जे आहेत यांनी अनोख्या पद्धतीने हे वनशेतीचं मॉडेल कृषी वानिकीचे मॉडेल उभं केलेलं आहे. त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांनी आवळ्याची लागवड असेल, आवळ्यामध्ये कोरफडचं आंतरपीक घेतलेलं आहे, त्यांनी गुळवेल लागवड केलेली आहे, त्यामध्ये त्यांनी मिलिया डुबियाची लागवड केली आहे, बकुळ लागवड केलेली आहे आणि बहुपीक पद्धतीचा अवलंब त्या ठिकाणी त्यांनी केलेला पाहायला मिळतो. अजून एक आपण स्लाइड प्रेक्षकांना दाखवतोय ज्या स्लाइड मध्ये आपण सांगू शकता शेतकरी बांधवांचा. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला जर कृषी वानिकीचं मॉडेल उभं करायचं असेल आणि शाश्वत उत्पादन पाहिजे असेल तर चिंचे सारखं पीक असेल, जांभूळ सारखं पीक असेल, कोकम सारखं पीक असेल, हे फळझाडं जे आहेत हे फळझाडं आपल्याला शेतामध्ये लागवड करणं आवश्यक आहे. कारण चिंचेचं झाड लागवड केल्यानंतर 5-6 वर्षानंतर ते उत्पादन द्यायला सुरू करतं. हे जे साकोरे नावाचे आमचे शेतकरी आहे भाऊसाहेब गंगाराम साकोरेजी यांनी त्यांचं जे धामारी नावाचं गाव आहे शिरूर तालुक्यात पुणे जिल्ह्यामध्ये त्यांनी चिंचेची लागवड केलेली आहे आणि त्याच्यामध्ये सागाची लागवड केली आहे आणि साग आणि चिंचेमध्ये अश्वगंधाचं त्यांनी आंतरपीक घेतलेलं आहे. अतिशय अनोख्या पद्धतीने त्यांनी हे कृषी वानिकीचं मॉडेल वनशेतीचं मॉडेल आपल्याला त्या ठिकाणी उभं केलेलं पाहायला मिळतं. हो सर, आता अजून एक स्लाइड आपण प्रेक्षकांना दाखवत आहे. या ठिकाणी मध्ये आपण आवळा आणि गुगुळ लागवड आपल्याला दिसते कारण औषधी वनस्पती जी आहे त्याची मागणी खूप मोठ्या प्रमाणात वाढते आणि आपल्याला कृषी वानिकीचा किंवा वनशेतीचा अवलंब आपल्या पारंपरिक शेतीमध्ये करत असताना जी काही वृक्ष आहेत ज्यांची मागणी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आहेत अशा वृक्षांची लागवड ज्या ठिकाणी अतिशय पडीक जमिनी पावसाचं दुर्भिक्ष आहेत अशा ठिकाणी आपल्याला गुगुळ ही वनस्पतीची लागवड त्या ठिकाणी आणि आवळा ह्या कमी पाण्यावरती येणार आहेत म्हणून आवळा आणि गुगुळ किंवा आवळ्यामध्ये आणखी दुसरे आपल्याला पिकं
त्यामध्ये काराळासारखं पीक, तिळीसारखं पीक हे घेता येणं शक्य आहे. कडधान्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर काय सांगाल सर? आपण वेगवेगळी जी कडधान्य आहेत ती कडधान्य ह्या वनशेतीच्या माध्यमातून, वनशेतीमध्ये कडधान्य खूप चांगल्या पद्धतीने येतात. या ठिकाणी आपण बघतोय की पिंपळी जी वनस्पती आहेत, आज एक चांगलं मार्केट आपल्या अमरावतीमध्ये अंजनगाव सुरजी जे आहेत या ठिकाणी उभं राहू पाहत आहेत. पिंपळी या पिकाची मागणी खूप मोठ्या प्रमाणात आहे, कारण पिंपळीचे जे स्पाईक असतात, जे फळं असतात, जे पुष्पगुच्छ असतात, याची मागणी आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय बाजारपेठेत, कारण कफ, अस्थमा, ब्रॉन्कायटिस किंवा गॅस असेल, फ्लॅटुलन्स असेल किंवा गॅस ऍसिडिटीचे जे काही औषध आहे याच्यामध्ये पिंपळी खूप मोठ्या प्रमाणात वापरली जाते. आणि पिंपळीमध्ये जो हादगा त्याच्यामध्ये हादग्याची लागवड केली जाते आणि सुरुवातीच्या काळामध्ये कडधान्यांची लागवड केली जाते. अशा पद्धतीने एक चांगल्या पद्धतीचं मॉडेल हे अंजनगाव सुरजी परिसरात अमरावती जिल्ह्यामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने, त्या ठिकाणी लक्ष्मीकांत लाडोळे असतील किंवा लाडोळे बंधू असतील, हे या शेतीच्या दृष्टीने खूप चांगला प्रयत्न त्या ठिकाणी करतायत. नक्कीच सर, आपण या वनशेतीच्या चर्चेकडे पुन्हा येऊयात, पण आपल्याला एक फोन येतोय. श्रीमंत आतकर सर आपल्याला फोन करतायत सोलापूरवरून. नमस्ते, आपला प्रश्न विचारा. हॅलो, नमस्ते सर, प्रश्न विचारा आपला. हा प्रश्न हा वनशेतीसाठी, कमी पाऊस असेल तर आपल्याला वनशेती कशी करताय कमी पावसाच्या? बर बर बर, आपला प्रश्न समजलेला आहे. प्रश्न असा आहे की वनशेतीसाठी जर कमी पाऊस असेल किंवा त्या भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी असेल तर वनशेतीचं पाण्याचं नियोजन कसं करावं? एकूणच आपण बघितलं की वनझाडं जे आहेत हे जंगलात असल्या कारणाने आपण त्यांना शेतीमध्ये आणतोय, आणि आपण जे आपले जे कृषी पिकं आहेत कम्पॅरेटिव्ह टू म्हणजे आपले जे कृषी पिकं आहेत त्यापेक्षा पाणी हे जे आहेत या वनशेती किंवा वनझाडांना हे कमी प्रमाणात लागतं. मग अतिशय पाणी कमी असेल तर त्या ठिकाणी आपल्याला शेवग्यासारखं पीक, आवळ्यासारखं पीक, आपल्याला आपल्याकडे भेडा चांगला येतो, आपल्याकडे बिब्बा हे फक्त निसर्गावर येणार वृक्ष आहेत, किंवा शिवनसारखी वनस्पती आहेत, किंवा दशमूळ नावाचा जो ग्रुप आहे औषधी वनस्पतीचा त्याच्यामध्ये बेल नावाचे, बेल सगळ्यांना सर्व परिचित आहेत, बेल बरोबर पाडळ असेल, टेटू असेल, हे जे वृक्ष आहेत ह्या वृक्षांची जर लागवड केली त्याला पाणी हे सुरुवातीच्या काळात जर रोपं आपण मोठ्या आकाराची लावली तर पाणी कमी असतील तरी त्या ठिकाणी तग धरतात. अनंत मूळ सारखी जी वनस्पती आहे हिला पाणी फारच कमी लागतं, तिची लागवड आपण त्या ठिकाणी करू शकतात. अश्वगंधा ही फक्त पावसावरती येणारी पीक आहे, तिचंही लागवड आपण करू शकतात. गुंज सारखी वनस्पती आहे, बेडकीचा पाला आहे, हे कमी पाण्यावरती येणारे पीक आहे, त्याची लागवड आपण त्या ठिकाणी करू शकता. व्यावसायिक दृष्टीने वनशेतीचा फायदा कसा आपल्याला मिळवता येईल, आर्थिक दृष्टीने आपल्याला कसं या वनशेतीमुळे स्वतःला प्रगत करता येईल, याविषयीच्या अजून काही गोष्टी आहेत, पण आपण त्या चर्चा करणार आहोत एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर. हर जोखिम से निकल कर फसल आए सुरक्षित हो जाए. सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं, अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं, अब कैसी भी आपदा हमारी फसल पे आ जाए क्षति होने पर हमारे दावों का उचित भुगतान मिलता है, क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा. बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा. योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान, अब आपकी है बारी. नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण. फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी किया जा सकता है पंजीकरण. प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच. कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार. मातीतून उठला आहे आवाज, आता नशीब बदलेल. थांबणार नाही हिम्मत, कालच्या अविश्वासानी आता ठरवलंय आम्ही. नवी लहर खुशालीची घेऊन येऊ या जगामध्ये. बुलंद धैर्यानी मातीच्या संग, संकटांना नाही घाबरणार हे मन, दाखवत आहे नवा भरोसा. प्रत्येक शेत चमकेल माझे. AIC संग मौसमचा मारा नाही करणार तंग, नुकसानीची होईल पूर्ण भरपाई. AIC आहे शेतकऱ्यांचे साथीदार. शेतकऱ्यांच्या हितासाठी मोठं पाऊल, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना. प्रत्येक शेताला पाणी, प्रत्येक थेंबानं अधिक उपज, सिंचनाचे योग्य उपाय आणि जलसंरक्षणाच्या नव्या तंत्रज्ञानासह वाढणार
वाढणार जमिनीचा जलस्तर, जिल्हा स्तरापर्यंत असतील सिंचन योजना, बिगर सिंचित क्षेत्रापर्यंत पोहोचल्यानं वाढणार उत्पादन, भारत सरकारची भव्य योजना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना। नमस्कार मंडळी, विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा कृषी दर्शन फोन इन लाईव्ह कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत। आज आपण वनशेती फायद्याची या विषयावरती चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर दिगंबर मोकाट सर। सर, विश्रांतीपूर्वी आपण कृषी वानिकीबद्दल सांगत होतात, तर आता बहुस्तरीय किंवा बहुउद्देशीय वृक्ष लागवड पद्धत जी आहे या वनशेतीबद्दली, याविषयी आपण काय सांगाल? कृषी वानिकीच्या अनेक पद्धती आहेत, त्याच्यामध्ये आपण बघितलं की कृषी उद्यान पद्धती, कृषी म्हणजे कृषी पिकाबरोबर कुठलं तरी आपण फळझाड त्या ठिकाणी लागवड करायची आहेत। आपण बघितलं की कृषी पिकाबरोबर कुठलं तरी फळझाड आणि त्याच्याचबरोबर एक वनझाडाची लागवड करायची आहेत। आणि आपण आता जे प्रश्न विचारला आहे ते बहुउद्देशीय पद्धती, हे बहुउद्देशीय वृक्ष पद्धतीमध्ये आपण बघतो आहोत की आपल्याला जे एकाच क्षेत्रामधून आपण वेगवेगळ्या त्या ठिकाणी आपल्याला वृक्षांपासून फळे, डिंक, तेल अनेक पदार्थ मिळत असतात, त्याला आपण उपजे म्हणतो, वन उपजे म्हणतो, तंतुमय पदार्थ मिळतं, औषधी आपल्याला त्या ठिकाणी मिळतात। आणि हे जे एक वैशिष्ट्यपूर्ण अशी पद्धती आपण बघतो आहोत की या ठिकाणी सतीश पुंजा कानवडे जे आहेत हे सावरचोळचे शेतकरी आहेत आणि यांनी बहुउद्देशीय वृक्ष लागवड पद्धतीचा त्या ठिकाणी अवलंब केलाय। संगमनेर तालुक्यातील अतिशय छोट्या गावी 4 एकरामध्ये त्यांनी 300-400 प्रजातींचा एकत्रित त्या ठिकाणी समूह केलेला आहे आणि त्या आता त्या बहुउद्देशीय वृक्ष लागवडीच्या पद्धतीमधून एक ते परिसंस्था त्या ठिकाणी उभारली गेली असल्याने एक आपल्याला जे आल्हाददायक वातावरण पाहिजे की आपण आता बघतो आहोत की जे हरित जे काही गॅसेस आहेत किंवा हरित वायू जे आहेत त्याचे परिणाम जे आहेत आपल्याला जर कमी करायचे असेल तर आपल्याला ही बहुउद्देशीय पद्धत आणि या बहुउद्देशीय पद्धतीच्या लागवडीच्या माध्यमातून त्यांनी औषधी वनस्पतीचं पर्यटन केंद्रही सुरू केलेलं आहे। नजीकच्या काळामध्येच त्यांनी हे केंद्रही सुरू केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। यानंतर सर अजून एक पद्धत आहे यामधली, ती म्हणजे आले क्रॉपिंग पद्धती, तर या पद्धतीविषयी आपण काय सांगतो? आपण बघतो की कोकण असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल या प्रदेशामध्ये आपल्याला आले क्रॉपिंग पद्धतीने आपल्याला ही कृषी वनिकीचा अवलंब करतं, कारण डोंगर उतारावरती आपल्याला आडव्या रेषेवरती वेगवेगळी पिकं किंवा वेगवेगळी वनझाडांची लागवड त्या ठिकाणी आणि हे केल्यामुळे आपल्याला जल संवर्धन असेल, त्या ठिकाणी मातीचं संवर्धन असेल आणि आपल्याला त्या ठिकाणी वेगवेगळे कृषी पिकं आहेत, वनझाडं आहेत, याची लागवड करून आले क्रॉपिंग पद्धती ही खूप चांगली पद्धती आहेत। आणि ज्या ठिकाणी डोंगर उतार आहे, पडलेले डोंगर आपल्याकडे भरपूर आहेत, अशा ठिकाणी आपण आले क्रॉपिंग पद्धती ज्या आहेत त्या पद्धतीचा आपण जर अवलंब केला आणि ठराविक उंचीवरती हे झाडं जे आहेत वाढल्यानंतर त्याची छाटणी करून त्याचा पालापाचोळा हा मातीत मिसळायचा आणि मग त्याच्यामध्ये वेगवेगळे कोकणामध्ये नागली घेतली जाते, तीळ घेतली जाते आणि अशाच पद्धतीचा आपल्याकडे जे पडीक डोंगर आहेत अशा ठिकाणी आले क्रॉपिंग पद्धतीचा जर अवलंब केला तर आपल्याला वृक्षाचे अधिक क्षेत्र डोंगरावरती वाढवण्यास त्या ठिकाणी मदत होणार आहे। सर, कृषी वानिकेच्या या वेगवेगळ्या पद्धती आहेत, याचा अवलंब करून आपण वनशेतीची लागवड आपल्या शेतामध्ये करू शकतो। आता बांबू हे एक फार महत्त्वाचं वृक्ष आहे आणि याच्या अनेक प्रजाती आपल्या भारतामध्ये आहेत, तर बांबूची लागवड कशी करायची याविषयी आपण काय सांगा? अतिशय तुमचा सुंदर असा, कारण वनशेती म्हटले की वनझाडांबरोबर बांबू जे आहेत हे एक एक प्रकारे गवत जरी असलं, बांबू हे एक गवत आहेत आणि गवताची शेती किंवा बांबूची शेती ही एक आता आपण बघतोय की देश पातळीवरती बांबू मिशन आलेले आहेत आणि बांबूच्या माध्यमातून बांबू ही अशी प्रजाती आहेत, बांबूच्या वेगवेगळ्या प्रजाती साधारणतः 120 प्रजाती आपल्या देशामध्ये पाहायला मिळतात आणि ह्या ज्या प्रजाती आहेत वेगवेगळ्या भागामध्ये मिळणाऱ्या, परंतु आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्या भागामध्ये मानगा, मानवेल, बासमेस, कोंड्यामेस, चिवा अशा बांबूच्या प्रजाती, कळक बांबू आपल्याकडे पाहायला मिळतो, त्याचबरोबर टुलडा नावाची बलकवा बांबू हे आपल्याला पाहायला मिळतो। अनेक शेतकरी बांधवांनी यातले आपल्याला जे शेतकरी दिसत आहेत हे संजय दत्तोपंत पवार हे बोराळे गावचे शेतकरी आहेत, चांदवड तालुका नाशिक जिल्ह्यातील हे शेतकरी आहेत, त्यांनी आपल्या 15 एकर क्षेत्रामध्ये ही बांबूची लागवड केली आहे। अतिशय अनोख्या पद्धतीने त्यांनी हे संजयजी यांनी लागवड केलेली आहेत आणि त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये आंतरपीक म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये कडधान्य घेतलेले आहेत, सुरुवातीच्या काळामध्ये कांदा पीक सुद्धा त्यांनी आंतरपीक म्हणून घेतलेले आहेत
आणि आता अश्वगंधा औषधी वनस्पतीचं सुद्धा आंतरपीक त्यांनी घेतलेलं आहे. परंतु बांबू जे आहेत ही जी प्रजाती आहे याची मागणी खूप आहे. आणि आपण जे कार्बन डायऑक्साइड म्हणतो किंवा हे हरित वायू जे आहेत याचं आपल्याला जर त्याचं शोषण करायचं असेल किंवा त्याचे त्याला कमी करायचं असेल तर बांबू ही जी प्रजाती आहे कारण पटकन वाढणारी ही प्रजाती आहेत आणि म्हणून याची लागवड बांबू जे आहेत त्याचे उपयोग जर बघितले आपण 1500 त्याचे नोंद झालेले उपयोग आहेत. म्हणजे अगदी चटई असेल मॅट असेल पेन असेल वेगवेगळे आर्टिकल्स असतील होड्या असतील पाळणा असेल अशा अनेक वस्तू ज्या आहेत 1500 वस्तू या बांबूपासून. आणि बांबू जो आहेत त्याची मागणी ही समाजामध्ये खूप आहे आणि त्याच्यावरती लघु उद्योग आपल्याला उभारता येणं हे शक्य आहे. म्हणून बांबू मोहीम ही देश पातळीवरती राज्य पातळीवर हाती घेण्यात आलेली आहे. सर आता बांबू लागवडीबरोबरच सागाची लागवड ही सुद्धा महत्वाची ठरते वनशेतीमध्ये याविषयी आपण काय सांगाल. अनेक जे इमारती लाकूड देणाऱ्या ज्या प्रजाती आपल्या राज्यामध्ये मिळतात त्याच्यामध्ये साग जे आहेत याचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल कारण आपला साग जो आहे त्याला लाकडांचा राजा असं म्हटलं जातं आणि या लाकडाच्या राजाला आपण बघतो आहोत की एक चांगलं टिंबर मार्केट आपल्या राज्यामध्ये आहेत. नागपूर सारख्या ठिकाणी आशिया खंडातलं सगळ्यात मोठं टिंबर मार्केट आहेत इमारती लाकडाचं मार्केट आहेत. आणि आपण बघतोय की आपला दांडेली टीक असेल म्हणजे दांडेली परिसरात मिळणारा साग असेल वाडासारखी वाडा आपला जो पालघर ठाण्यामधला वाडा आहे इथला साग असेल याचे जे गुण आहेत या गुणामुळे सागाला मागणी खूप आहेत. आणि म्हणून सागाबरोबर हळदू आहेत सागाबरोबर तिवस नावाचा वृक्ष आहेत या सागाबरोबर अनेक आपल्याकडे जे मिळणारे शिवण आहेत मी मागाशीच उल्लेख केला याचं इमारती लाकडासाठी त्याची शेती करणं आवश्यक आहे. बरोबर इमारती लाकडासाठी अजून कोणत्या वनस्पतींची लागवड करू शकतो आपण पाहूयात. आपल्याला एक फोन येतोय सुरेश गुजर आपल्याला फोन करतायत यवतमाळहून. नमस्कार आपला प्रश्न विचारा. आपल्या टीव्ही संचाचा आवाज बंद ठेवा आणि आपला प्रश्न सलग विचारा. माझा प्रश्न असा आहे सरजी. हा का आमच्या इथं काही बेमडा प्रकल्प झालेला आहे. बर त्या बेमडा प्रकल्पाच्या काट्याची आणि पूर्ण अशी शासकीय जमीन शिल्लक आहे शासनाने घेतलेली. हो त्या ठिकाणी आता आम्हाला ते समजा कोणती साग असा आवळा याची शेती करायची आहे त्यासाठी काय करायचं बा. बर 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 सुरेश गुजर यांच्या यवतमाळ या ठिकाणी शासकीय जमीन शिल्लक आहे असा त्यांचा प्रश्न आहे. तर यामध्ये जर वनशेती करायची असेल तर काय करता येऊ शकतं असा त्यांचा प्रश्न आहे. हो जर आपल्याकडे जर शासकीय जमीन असेल तर या ठिकाणी आपण त्या शासकीय जमीन जर वन विभागाची असेल तर ती आपण त्या ठिकाणी वन विभागाशी संपर्क साधून ती जमीन आपण वनशेतीसाठी जर घेतली तर ती निश्चित आपल्याला मिळू शकते. विविध विभागांची असेल तर त्यांच्याशी आपण संपर्क साधून त्या ठिकाणी वनशेतीसाठी ती आपण घेऊ शकतो. वनझाडांबरोबर आपण फळझाडं त्या ठिकाणी लागवड जर केली आणि मग त्या ठिकाणी आपल्याला त्या गावामधले काही मुलं असतील आपण बचत गट असतील तर यांच्या माध्यमातून तिथे लागवड केली तिथे रोपवाटिकेची उभारणी केली तर आपल्याला रोजगार देणं सुद्धा शक्य आहे. आणि जी पडीक असलेली जी शासकीय जमीन आहे ती जमीन वृक्षाच्छेदित करता येणं शक्य आहे. बरोबर आता वनशेतीमध्ये कोणत्या औषधी वनस्पती आपण लावू शकतो आणि एकूणच आर्थिक प्रगती करण्यासाठी अजून अशा कोणत्या वनस्पती आहेत ज्यातून आपल्याला चांगल्या प्रमाणात आर्थिक फायदा होऊ शकतो हे आपण जाणून घेणार आहोत. पण आपण आता घेऊयात एक छोटीशी व्यावसायिक विश्रांती. मातीतून उठला आहे आवाज आता नशीब बदलेल. थांबणार नाही हिम्मत कालच्या अविश्वासानी आता ठरवलंय आम्ही नवी लहर खुशालीची घेऊन येऊ या जगामध्ये AIC च्या संघ. मौसमचा मारा नाही करणार तंग बुलंद धैर्यानी मातीच्या संघ संकटांना नाही घाबरणार हे मन दाखवत आहे नवा भरोसा. हवेच्या दिशेने साहिल बदलत आहे पूर्ण देशात आता शेतकरी पिकांचा विमा करत आहे. AIC च्या संघ मौसमचा मारा नाही करणार तंग नुकसानीची होईल पूर्ण भरपाई. AIC आहे शेतकऱ्यांचे साथीदार. ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड संपन्न भारताची ओळख खरी विमित पीक आणि आनंदी शेतकरी. आपल्या चित्रांच्या वेगळेपणामुळे लक्षात राहणारे रवी परांजपे आपल्या ब्रश मायलेज नावाच्या आत्मकथनातूनही आपला प्रवास उलगडतात जो नव्या पिढीला प्रेरणादायी आहे. चित्रकारांच्या मध्ये असा एक समज आहे लँडस्केप केलं
आणि पोर्ट्रेट करता आलं की चित्रकार झाला. माझं एक महत्त्वाची गोष्ट अशी होती की चित्राला मी दृश्य संगीत बनायचो, त्यामुळे मी चित्राचा विषय जो आहे त्याचा राग पहिल्यांदा बनवायचो. दर शनिवारी दर रविवारी तेव्हा अवश्य पहा रंगा येई वो. शिवाय थेट प्रक्षेपण पाहू शकता सह्याद्री दूरदर्शनच्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवर देखील. मातीतून उठला आहे आवाज, आता नशीब बदलेल. थांबणार नाही हिम्मत कालच्या अविश्वासाने, आता ठरवलंय आम्ही नवी लहर खुशालीची घेऊन येऊया जगामध्ये. बुलंद धैर्याने मातीच्या संग संकटांना नाही घाबरणार हे मन दाखवत आहे नवा भरोसा. AIC च्या संग मौसमचा मारता नाही करणार तंग, नुकसानीची होईल पूर्ण भरपाई. AIC आहे शेतकऱ्यांचे साथीदार. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत मंडळी. वनशेती फायद्याची या विषयावर आपण चर्चा करतोय. सर, आता वनशेती करताना औषधी वनस्पतींची लागवड कोणत्या प्रकारे करता येईल आणि कोणत्या प्रजातींची करता येईल याविषयी आपण सांगावं. अतिशय छान असा प्रश्न आहे, कारण वनशेती ही औषधी वनस्पतीशिवाय पूर्ण होऊ शकणार नाही आहेत. आणि म्हणून वनशेती करत असताना ज्या काही औषधी प्रजाती आहेत यातल्या वृक्ष प्रजाती ज्या आहेत, मगाशी मी अधोरेखित केलेल्या जे काही फळझाडं आहे त्याचाही औषधी म्हणून उपयोग होतो. त्यामध्ये जांभूळ आहेत, त्यामध्ये आपण बघतो की आवळा आहेत, खैर आहे, बकुळ आहेत, हिरडा भेडा, कारण हिरडा भेडा आवळा जे आहेत याची त्रिफळा किंवा इतर औषधे बनवण्यासाठी का आपण जर बघितलं 3-3, 4-4, 5-5 हजार मेट्रिक टन मागणी असलेले हे औषधी वृक्ष आहेत. याचबरोबर आपण जर बघितलं तर अर्जुन नावाचा वृक्ष आहे, याची लागवड जर पाणथळ जमीन असेल अशा ठिकाणी आपण करू शकतो. मी पळस नावाची जी वनस्पती सर्व सगळीकडे मिळणारी पळस ही वनस्पती, याची लागवड आपण करू शकतो. मोह ही जी वनस्पती, हे कल्पवृक्ष आहेत, अनेक औषधी गुणांनी परिपूर्ण जी मोह वनस्पती आहे, बहुउद्देशीय असलेली मोह वनस्पती, याची लागवड आपण करू शकतो. पळस जो आपण बघतो की या मोहाची सुद्धा पानं औषधी आहेत, बिया औषधी आहे, त्याच्यापासून जैव इंधनही मिळतं, तेलही मिळतं. पण औषधी उपयोग या मोहाचे खूप असल्या कारणाने आणि ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मिती करण्यासाठी हा वृक्ष महत्वाचा असल्याने या मल्टीपर्पज वृक्ष आहेत, बहुउद्देशीय वृक्ष आहेत, त्याची लागवड ही मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागामध्ये होणं आवश्यक आहे. पण औषधी वृक्षांमध्ये आपल्याला लागवड करत असताना अग्निमंथ, शिवन, खैर, शीताशोक नावासारखी वनस्पती आणि कोकणासारखी कोकणामध्ये नागकेशर सारखी वनस्पती, कोकमाचे उपयोग औषधी उपयोग खूप मोठ्या प्रमाणात आहेत. हर्बल इंडस्ट्री किंवा आयुर्वेद इंडस्ट्रीसाठी नागकेशर खूप मोठ्या प्रमाणात, नागकेशराची शेती त्या ठिकाणी आपण करता येणं, लोधर असेल, वायावरण वरून असेल, याची शेती आपल्याला कोकणामध्ये चांगल्या पद्धतीने करता येणं शक्य आहे. बरोबर सर, आता वनशेतीमध्ये आपल्याला व्यावसायिक दृष्ट्या जर प्रगती करायची असेल तर काही लघुउद्योगांची सुरुवात आपल्याला ग्रामीण भागामध्ये करणं गरजेचं आहे. तर कोणत्या प्रकारचे लघुउद्योग आपल्याला ग्रामीण भागामध्ये सुरुवात करता येऊ शकते या उद्योगांची? वृक्षांच्या माध्यमातून, वनशेतीच्या माध्यमातून आपल्याला खेड्याकडे चला, खेडे समृद्ध करा, हे आपल्याला आपण ऐकलेले आहेत, महात्मा गांधींनी आपल्याला नारा दिलेला होता. आणि आपल्याला खेडे समृद्ध करायचे असेल तर वनशेतीच्या माध्यमातून, वृक्षांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करता येणं शक्य आहे. आणि आपण जर बघितलं 40-42 हजार आपले जे खेडे आहेत आपल्या राज्यामधले, या खेड्यामध्ये आपण वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या वरती वृक्षांवरती आधारित, जसं मी आपण स्लाइड वरती आपण जसं सांगितलं की खैर नावाचा जो वृक्ष आहे हा कोकणामध्ये किंवा पश्चिम घाटामध्ये आढळणारा खैर वृक्षाची, याची जर लागवड केली आपल्या तर काताची मागणी किंवा त्याच्यापासून वेगवेगळे मिळणारे पदार्थ आहेत, खीरसाल नावाचा पदार्थ मिळतो किंवा टॅनिन याच्यापासून आपल्याला मिळतं खैराच्या झाडापासून, आणि खैरावरती कात उद्योग असेल तर, किंवा औषधी वनस्पती वेगवेगळ्या आहेत, वेगवेगळ्या आपल्या जंगलामध्ये मिळणाऱ्या औषधी वनस्पती आहे, पण वनशेतीच्या माध्यमातून लागवड केल्यानंतर गुळवेल असेल, हिरडा असेल, बेहडा असेल, याची पावडर करणे, वेगवेगळे औषधं बनवणे, तेल बनवणे, याच्या माध्यमातूनही उद्योग उभारता येणं आपल्याला शक्य आहे. वेगवेगळ्या आपण इमारती लाकूड किंवा जळाऊ लाकूड आपण तयार केल्यानंतर लाकडाच्या आधाराने आपल्याला कास्ट शिल्प तयार करणं, कास्ट शिल्पाचा उद्योग आपण ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी उभारू शकतो. आपल्याला पेन असतील किंवा बांबूचे वेगवेगळे आर्टिकल असतील त्याचे उद्योग
पत्रावळीचा उद्योग आज आपण बघतोय की मधल्या काळामध्ये प्लास्टिकच्या पत्रावळी आलेल्या होतात आणि आज आपण बघतोय की नैसर्गिक उत्पादनांना मागणी ही बाजारपेठेमध्ये वाढते, सेंद्रिय उत्पादनांना मार्केट वाढते. म्हणून आपल्याला पत्रावळीचा उद्योग असेल, अगरबत्तीचा उद्योग असेल, तर आपल्याला ह्या उद्योगांच्या दृष्टीने वन झाडांवरती आधारित उद्योग ग्रामीण भागामध्ये उभारून त्याचबरोबर ह्या व्यवसायांना आपल्याला जर थोडी पुष्टी देता आली, मधुमक्षिका पालन करता आलं, रेशीम उद्योग करता आला, म्हणजे वनशेती करत असताना आपल्याला किंवा वनवृक्षांची रोपवाटिका उभारणी हा एक चांगला उद्योग होऊ शकतो. 40,000 गावामध्ये जे आपल्याला वृक्ष लागवड प्रत्येक गावात करायची आहे, छोट्या छोट्या जर नर्सरी आपल्याला 40,000 लोकांना रोजगार आपल्याला लगेच देणं शक्य आहे, म्हणजे असे उद्योगांची उभारणी वनशेतीच्या माध्यमातून आपल्याला करता येणं हे शक्य आहे. या लघुउद्योगांच्या माध्यमातून वनशेतीमधून मिळणारं जे उत्पादन आहे ते थेट या लघुउद्योगांना जर पुरवलं तर यातून आर्थिक फायदा शेतकरी बांधवांना चांगल्या प्रकारे होणार आहे. आता तेल देणाऱ्या जे बिया आहेत किंवा वृक्ष आहेत की ज्याच्या माध्यमातून आपण जैविक इंधन तयार करू शकतो, बनवू शकतो, याविषयी आपण काय सांगा? आपण बघतो आहोत की जीवाश्म इंधन जे आहेत, आज आपण बघतोय की डिझेल पेट्रोलच्या किमती ही खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत आणि जीवाश्म इंधनांचे परिणाम जे आहेत, कार्बन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणात वातावरणात आल्यामुळे अनेक समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागत आहेत. जीवाश्म इंधन हे संपणार आहेत आणि मग आपल्याला अशा वेळेला जे जैव इंधन देणाऱ्या ज्या काही प्रजाती आहेत त्याच्यामध्ये आपल्याकडे ज्या महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने येणाऱ्या कोकण किनारपट्टीमध्ये उंडी नावाची वनस्पती जी आहेत ती चांगल्या पद्धतीने वाढते. करंज हा आपल्याला महाराष्ट्रामधल्या सगळ्याच, आपण जर मराठवाडा सोडला तर सगळ्याच भागात आपल्याला चांगल्या पद्धतीने, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, या भागामध्ये कुसुम नावाची वनस्पती ही खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी वाढताना आणि ह्या ज्या जैव इंधन देणाऱ्या किंवा तेल बिया जे आहेत, आपण जे अखाद्य तेल आहेत या अखाद्य तेलांच्या माध्यमातून आपण हे जे कडुनिंब सारखी वनस्पती असेल, कारण तिच्या बियापासूनही अखाद्य तेल मिळतं. आज आपण बघतोय की जे नैसर्गिक जे रोगप्रतिकारक किंवा किडी प्रतिबंधक जी काही औषधं याच्या मागणीसाठी कडुनिंबाच्या तेलाचा मोठ्या प्रमाणात वापर होताना त्या ठिकाणी दिसतोय. कडुनिंबाची पेंड असेल किंवा ही अखाद्य देणारी जी तेलं आहेत याची जे याच्यापासून आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींसाठी मागणी ही खूप मोठ्या प्रमाणात, म्हणून नागकेशर असेल, बिब्बा असेल, याची ही मागणी ही वाढत असल्या कारणाने त्याची लागवड ही होणे काळाची गरज आहे. एकूणच जैविक इंधनासाठी एक लघुउद्योग शेतकऱ्यांना शेतकरी करू शकतात. जैविक खाद्य तेलांच्या माध्यमातून उद्योग उभारणी करता येणं शक्य आहे. कोकम वनस्पती जी आहेत ही कोकणामध्ये अनेक लोक त्या कोकमाच्या फळापासून सिरप करतात, परंतु राहिलेल्या बियापासून तेल काढून एक उद्योग उभारणी, कारण ह्या तेलाला जी मागणी जी आहे कॉस्मेसिटिकल इंडस्ट्रीमध्ये खूप मोठी मागणी आहे. हो सर, आता कार्यक्रमाची वेळ आपली अगदी थोडी राहिलेली आहे शिल्लक, तर जाता जाता शेतकरी बांधवांना काय संदेश द्याल तू? आत्ताच आपण आषाढी एकादशी च्या निमित्ताने सगळे एकत्रित आलेलो होतो आणि आपण संत तुकाराम महाराजांचं जे अभंग आहेत, वृक्षवल्ली आम्हा सोयरे, आपल्याला सर्व पक्षी सुसोरे, ह्या संतांनीही या वृक्षांचं महत्व जे आहे ते अधोरेखित केलेलं आहेत आणि आपण बघतो की वृक्षा सत्पुरुषा, वृक्षांना सत्पुरुषासारखं आपल्याला मानायला लागणार आहेत आणि मानतो आहोत आपण, आणि म्हणून वृक्षांची लागवड वनशेतीच्या माध्यमातून आपण करणं ही काळाची गरज ठरणार आहोत. आपल्याला जर मानवी जीवनाचं, मानवाचं अस्तित्व, एकूणच सजीव सृष्टीचं अस्तित्व जर आपल्याला ठेवायचं असेल तर वनशेती ही करणं ही काळाची गरज आहे. आपण आपली जी वसुंधरा आहे तिला संपन्न करूया, तिला अति हरित करूया आणि वृक्षारोपण करूया, झाडे लावूया, झाडे जगूया. हो, पारंपरिक शेतीबरोबर जर आपण वनशेतीचा आधार आपल्या शेती पद्धतीला दिला तर एकूणच आपल्याला यातून आर्थिक चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे आणि आपल्या पर्यावरणाचं समतोल राखण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे. सर, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिली. आपण आता कृषी दर्शन फोन इन लाईव्ह या कार्यक्रमात पुढच्या गुरुवारी पुन्हा भेटणार आहोत 29 जुलै 2021 आणि आपल्याला या चर्चेमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी श्री राजेंद्र दिनकरराव पवार सुभद्रा भाग ऋषीटेक पिंपळी तालुका बारामती जिल्हा पुणे येथून येणार आहेत. सरांना कृषीरत्न या पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे आणि चर्चा कृषीरत्न शेतकऱ्यांशी यावर आपण चर्चा करणार आहोत पुढील गुरुवारी. मंडळी, या विषयाला अनुसरून जर तुम्हाला काही प्रश्न पाठवायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला आमचे फोन नंबर आणि ईमेल आय डी लागतील, तर कृपया तुम्ही आमचा फोन नंबर लिहून घ्या. तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर आपले प्रश्न पाठवा. आमचा नंबर आहे 9969023081 आणि आम्हाला तुम्ही मेलही करू शकता ddmumbaikrishi@gmail.com. सोशल मीडिया अकाउंट्सवरती तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. फेसबुक आहे, यूट्यूब आहे, त्याचबरोबर हा स्क्रीनवर जो QR कोड दिसतोय तो तुम्ही स्कॅन केल्यानंतर थेट तुम्ही आमच्या सोशल अकाउंट्सवरती पोहोचाल.
आणि ट्विटरवरती @DDSahyadriला फॉलो करायला विसरू नका. डॉक्टर मोकाट सर, आज तुम्ही मुंबई दूरदर्शन स्टुडिओत आलात आणि वनशेती फायद्याची या विषयावर अतिशय सुंदररित्या मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मुंबई दूरदर्शन परिवाराच्या वतीने तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी करतील मन की बात 25 जुलै.